नमस्कार पालकांनो व शिक्षक बंधू भगिनींनो, सर्वात लांब सर्वात आखूड या घटकावर आधारित मी जशी कृती घेणार आहे तशाच प्रकारची कृती आपणही आपल्या विद्यार्थ्यांसोबत घ्यावी. मुलांनो, तुम्हाला सर्वात लांब सर्वात आखूड हा घटक समजला आहे का रे? हो सर. चला तर मग आपण सर्वात लांब सर्वात आखूड या घटकावर आधारित कृती घेऊया. मुलांनो, मी इथे तीन पाने घेतलेले आहेत. सर्वांना हे पाने दिसत आहेत का रे? हो सर. प्रज्ञा, या तीन पानांमधील सर्वात लांब पाना कोणता आहे हे दाखव बरं. सर, हे सर्वात लांब पाना आहे. छान, खूप छान. हा सर्वात लांब पाना आहे. या पाण्याची लांबी या दोन पाण्यापेक्षा जास्त असल्यामुळे हा पाना सर्वात लांब पाना आहे. तीन स्क्रूड्रायव्हर घेतले आहेत. तर या तीन स्क्रूड्रायव्हर मधील सर्वात आखूड स्क्रूड्रायव्हर कोणता आहे हे संकेत तू या तीन स्क्रूड्रायव्हर मधील सर्वात आखूड स्क्रूड्रायव्हर सांग बरं कोणता आहे. तर सर, हे सर्वात आखूड स्क्रूड्रायव्हर आहे. शाबास. हा स्क्रूड्रायव्हर या दोन स्क्रूड्रायव्हर पेक्षा लहान आहे म्हणून हा स्क्रूड्रायव्हर सर्वात आखूड आहे. आता मी तुम्हाला तीन स्क्रू दाखवत आहे. या स्क्रू मधला सर्वात लांब स्क्रू कोणता आहे? प्रांजल, तू सांग या स्क्रू मधला सर्वात लांब स्क्रू कोणता आहे. तर सर्वात लांब स्क्रू आहे. तुझ्या हातात घेतो स्क्रू. छान, पा या तीन स्क्रू मध्ये हा स्क्रू सर्वात लांब स्क्रू आहे. तीन पट्ट्या घेतलेल्या आहेत. या तीन पट्ट्यामध्ये सर्वात आखूड पट्टी कोणती आहे? अंकिता, तू सांग या तीन पट्ट्यामधील सर्वात आखूड पट्टी कोणती आहे. ती सर्वात आखूड पट्टी. छान, ही सर्वात आखूड पट्टी. इथे मी तीन काठ्या घेतलेल्या आहेत. या तीन काठ्यामध्ये सर्वात आखूड काठी कोणती आहे? दीपाली, तू सांग सर्वात आखूड काठी कोणती आहे. ती सर्वात आखूड काठी आहे. शाबास, तर ही सर्वात आखूड काठी आहे. अशा प्रकारे आपण सर्वात लांब आणि सर्वात आखूड वस्तू कशी ओळखायची हे आपण पाहिले.